यावर्षी मात्र तूर आणि मुगला मात्र प्रति क्विंटल 10,000 पेक्षा जास्त भाव भेटणार आहे, कारण की यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकाची अवस्था बिकट झाली आहे। यामध्येच लातूर जिल्ह्यासह काही भागामध्ये सर्वाधिक क्षेत्रात असलेल्या सोयाबीनची लागवड खरसही पदरी पडतो का नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। त्यातच मात्र खरीपात पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या मुगांच्या राशी सुरू झाल्या आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक 400 क्विंटल असून दर ही 10,000 जवळपास पोहोचला आहे। उत्पादनात मोठी घट झाल्याने खरीप हंगामातील पिकांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे। तसंच लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 5,222 क्विंटल सोयाबीनची आवक आहे। सर्वाधिक भाव हा 5,021 तर सर्वसाधारण दर 4,850 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे।